मराठीच्या महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. मुंबई हायकोर्टाने अनिल देशमुख यांना 12 नोव्हेंबर पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला आग लागलेल्या अतिदक्षता विभागास राजेश टोपे यांनी रविवारी भेट दिली. ही घटना अतिशय दुर्दैवी असून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून 8 दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. शहरात अनेक मोठे प्रकल्प पूर्ण झाले असून अनेक प्रस्तावित सुद्धा आहेत, मात्र येथील उद्यानांच्या विकासाचे जे दावे केले जात होते ते पूर्ण होत नाहीत. शेगावच्या आनंद सागर प्रमाणे अंबाझरी उद्यान विकसित करण्याची घोषणा नागपुरातील एका जनप्रतिनिधीने केली होती, मात्र ते स्वप्न स्वप्नच राहिलं. शहरात लाखो रुपये खर्च करून लोकांच्या आनंदासाठी आणि मनोरंजनासाठी बांधलेल्या उद्यानांची देखभाली अभावी दुरवस्था होऊ लागली आहे. जरीपटका येथील दयानंद पार्क पाहता वर्षानुवर्षे दुरुस्ती झाली नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे नागपूर शहराला स्मार्ट सिटी बनवण्यासोबतच स्वच्छ शहर बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत, मात्र दुसरीकडे शहरात काही ठिकाणी पशुपालकांनी रस्त्यावरच गोशाळा उघडल्याचं चित्र दिसतंय. नागपूर शहरातील लोकसंख्येसोबतच वाहनांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. ही वाढ तशी अपेक्षितच आहे, मात्र शहरातील ट्रॅफिक व्यवस्थेत हवी तशी सुधारणा दिसून येत नाहीये. शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यात अपयश येत आहे. मोक्षधाम चौकाजवळील ऐतिहासिक हेरिटेज छत्री ही प्रशासकीय दुर्लक्षामुळे सार्वजनिक वापरापासून जीर्ण होत चालली आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय राज्यमंत्री जनरल व्ही के सिंग यांनी आज पंढरपूर येथे विठ्ठलाचे आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. या प्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्यमंत्री सिंग यांचा सत्कार करण्यात आला. आमदार गोपीचंद पडळकर हे राज्य सरकारच्या घोटाळ्याबाबत आवाज उठवत आहेत. त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी आम्ही गप्प बसणार नाही. राज्य सरकारने तात्काळ आमदार पडळकर यांना संरक्षण द्यावे अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपुरात केली. ज्या प्रकारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर भार दिले होत आहेत, सरकारच्या विरोधात बोलाल तर आम्ही तुमच्यावर हल्ला करू, ही मानसिकता चुकीची आहे. विरोधी पक्षाचं काम सरकारच्या विरुद्ध बोलणं आहे, सरकारचे घोटाळे बाहेर काढणं आहे, पण त्यांना टार्गेट केलं जात आहे. सरकारने आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्यांना सुरक्षा द्यावी. त्यांच्या केसालाही धक्का लागला तर आम्ही सहन करणार नाही आणि याची पूर्ण जबाबदारी सरकारची असेल, त्यामुळे सरकारने सुरक्षा दिली पाहिजे. आमच्या काळामध्ये अशाच प्रकारची धमकी ज्यावेळेस जितेंद्र आव्हाडांना आली होती आणि पवारसाहेब मला बोलले होते, ते कुठल्या पक्षाच्या याचा विचार न करता किंवा आमच्या विरोधात काय बोलतात याचा विचार न करता तात्काळ त्यांना त्या काळामध्ये मी सुरक्षा दिली होती. हे सरकारचं काम असतं, त्यामुळे गोपीचंद पडळकरांना सुरक्षा दिली पाहिजे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील गमन शिरपाते या शेतकऱ्याच्या शेतात रविवारी रात्री शिकारीच्या शोधात असलेला वाघ विहिरीत पडला. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. वनविभागाला माहिती होताच वनविभागाची चमू घटनास्थळी पोहोचली असून बचाव कार्य हाती घेतले आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur. ब्रेक नंतर आपले
आपले स्वागत आहे. रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले तर महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे कपडे काढून त्यांना फटके मारा व काही अडचण आलीच तर मला फोन करा असे आवाहन रविकांत तुपकर यांनी पत्र परिषदेत शेतकऱ्यांना केले. 11 तारखेपर्यंत केंद्र आणि राज्य सरकारनं सोयाबीन कापूस उत्पादक आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा निकाल लावला नाही किंवा त्यांना न्याय दिला नाही तर 12 नोव्हेंबरपासून विदर्भ मराठवाड्या आणि खान्देशामध्ये मोठं आंदोलन होणार आहे. आंदोलनाचा वणवा पेटेल. केंद्र आणि राज्य सरकार हादरवणारं हे आंदोलन असणार आहे. जसं ऊसाचं आणि दुधाचं आंदोलन दरवर्षी होतं त्या धर्तीवर सोयाबीन कापूसवाल्यांचं आणि संत्र्याचं आंदोलन होणार आहे. सोयाबीनवाले शेतकरी 50% आहेत महाराष्ट्रामध्ये, तरीसुद्धा संघटित नाही. या सोयाबीन कापूस आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची वज्रमुठ काय असते ही एकदा आम्हाला दाखवून द्यायची आहे. आणि राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सबंध महाराष्ट्रामध्ये होईल. आज अमरावतीचा दौरा झाला. सगळ्या सोयाबीन कापूस पट्ट्याचा मी सुद्धा दौरा करणार आहे. महावितरणचे कनेक्शन कापायचा कार्यक्रम सुरू आहे. महावितरणनं कनेक्शन कापणं शेतकऱ्याचे थांबवले नाही तर महावितरणचं कार्यालय सुद्धा पेटवायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही ही आमची भूमिका ठरलेली आहे. काय करावं असं काय इशारा देता? मी असं सांगितलं, मी वीज मंत्र्याला सांगतो, तुम्ही जर का आता रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांचे कनेक्शन कापण्याचा सपाटा हाती घेतला तर आम्हाला सुद्धा आमचे जीव वाचवायसाठी संघर्ष करावा लागणार आहे. जर जबरदस्ती विनंती करून पहा महावितरणच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना कापू नका, त्यांनी जर का जबरदस्ती कापायचा प्रयत्न केला तर त्या महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे कपडे काढून त्यांना फटके मारा आणि काय अडचण आली तर आम्हाला फोन करा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे कनेक्शन आम्ही कापू देणार नाही ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका आहे. भुसावळ तालुक्यातील वरणगाव नगर परिषदेच्या मनमानी कारभाराला कंटाळून माजी नगरसेविका मालाताई मेंढे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेसमोर सिद्धेश्वर नगर येथील महिलांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. मी सिद्धेश्वर नगरच्या लोकांच्या समस्यासाठी बसलेली आहे. घरकुलांच्या कुठल्या समस्या आहेत, काय मागणी आहे? घरकुलाची मागणी आहे. घरकुलाचे 834 घरकुल आहे तर 834 म्हणून एक बी घरकुल अजून लोकांना मिळालं नाही आहे. तर ते घरकुलासाठी आम्ही उपोषणाला बसले आहे तर ते घरकुल सरकारकडून लवकरात लवकर मिळावं म्हणून मी उपोषण करते आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन दर कमी केले असून राज्य शासनानेही महाराष्ट्रात इंधन दर कमी करण्याची विनंती केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी केली. दिनांक 3 तारखेला सकाळी 11 वाजता प्रधानमंत्री यांच्या घरी बैठक झाली आणि मला सांगायला आनंद होतोय की मी देशाचा अर्थ राज्यमंत्री असल्यामुळं मला 2 तारखेला सकाळी मला फोन आला आणि सांगितलं की प्रधानमंत्री यांच्या घरी बैठक आहे, तुम्हाला त्या बैठकीमध्ये जायचं. 2 तारखेला रात्री मी दिल्लीला गेलो. दिल्लीला गेल्यानंतर 3 तारखेला सकाळी 11 वाजता माननीय प्रधानमंत्री यांच्या घरी गेलो. त्या ठिकाणी देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहाजी होते, फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन मॅडम होत्या, मी अर्थराज्यमंत्री म्हणून त्या मीटिंगला उपस्थित होतो, त्याचबरोबर पेट्रोलियमचे मिनिस्टर हरदीप सिंग पुरी उपस्थित होते आणि त्यांचे राज्यमंत्री श्री तेली उपस्थित होते. असे आम्ही 4 मंत्री 2 नेते 6 जण आणि त्यानंतर प्रधानमंत्री यांचे सेक्रेटरी श्री पी के मिश्रा होते, नंतर मुख्य सेक्रेटरी, फायनान्स सेक्रेटरी आणि पेट्रोलियम सेक्रेटरी, असं एक 8-10 लोकांची बैठक झाली. आणि मोदी साहेबांनी निर्णय घेतला की पेट्रोलचे दर 5 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 10 रुपये प्रति लिटर कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता हे केंद्राने निर्णय घेतला आणि ह्याच्या बरोबर एक ह्या एक्साईजवरती व्हॅट लागत असतो, म्हणून या 5 रुपयावरती व्हॅट आहे, 1 रुपया 20 पैसे म्हणजे 6 रुपये 20 पैशानं पेट्रोलचे दर कमी झाले मोदी साहेबांनी केले आणि डिझेलचे दर 10 रुपयावरती 2 रुपये 40 पैसे म्हणजे 12 रुपये 40 पैशांनी डिझेलचे दर कमी झाले. त्याचवेळेस मोदी साहेबांनी आव्हान केलं, जसा केंद्राचा टॅक्स त्याच्यावरती लागत असतो त्याचप्रमाणे राज्याचा सुद्धा टॅक्स लागत असतो. आम्ही केंद्राचे टॅक्स कमी केले, आता राज्यांनी काही टॅक्स कमी करावेत म्हणून मोदी साहेबांनी जे आव्हान केलं होतं त्याला प्रतिसाद म्हणून भाजपचं राज्य 16 देशामध्ये आहे. 16 देशातील भाजपच्या राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी केले, पण
आपल्या राज्यातील सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी केलेले नाहीत, म्हणून मी आपल्याद्वारे आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे आणि वित्तमंत्री अजितदादा पवार यांना विनंती करतो जनतेच्या वतीनं की त्यांनी ताबडतोब जसं दुसऱ्या राज्यामध्ये पेट्रोल डिझेलचे दर कमी केले आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्रातले सुद्धा दर कमी करावे. ऐन दिवाळीच्या दिवसात बुलढाणा शहरातील इकबाल नगर परिसरात गेल्या 15 दिवसांपासून पाणी पुरवठा खंडित झाल्याने नागरिक त्रस्त झाले असल्याने नागरिकांनी नगरपालिकेवर एल्गार मोर्चा काढून नगरपालिकेचा निषेध नोंदवला व ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आज बुलढाणा शहर के ऊपर एल्गार मोर्चा लेकर आए हैं हम लोग. आज तकरीबन 15 से 20 दिन हो चुके हैं. संभाजीनगर, तेलुगु नगर और इकबाल चौक के उधर का जितना भी एरिया है वो एरिया में 15 से 20 दिन हो चुके हैं पानी नहीं मिल रहा है. आज भगवान के आशीर्वाद से एल्गार धरण फुल भर चुका है, फिर भी ये बुलढाणा नगर पालिका जो सोईवी नगर पालिका है ये नगर पालिका लोगों को पानी के लिए तरसा रही है. टैक्स लेने के लिए बराबर लोगों के घर घर जा रहे हैं, लोग ईमानदारी से टैक्स भर रहे हैं पर महीने में एक मरतबा नल दे रहे हैं. आज इकबाल नगर के उधर जो पानी की टाँकी का काम MGP के मार्फत हुआ है वो पानी की टाँकी भी लीकेज हो चुकी है. बड़े जो अधिकारी है उनका कोई नियोजन नहीं है उसके ऊपर. कंटिन्यू अधिकारी को फ़ोन कर करके बोल रहे हैं कि भाई हमारे एरिया में कम से कम पानी दो करके. तो आज 20 दिन हो चुके हैं हमारे एरिया में पानी नहीं है. और मेरी यहाँ जो मोर्चा लेकर मैं आया हूँ, मेरी मांग यह है कि हमारे एरिया को 3 दिन के बाद में रोज़ 1 घंटा अगर पानी देंगे और लेखी में देंगे तो मैं यहाँ से सबके साथ में वापस आराम से जाऊंगा. अगर पानी हमको अगर नहीं मिलता है तो मैं अभी 15 मिनट के अंदर, आधे घंटे के अंदर जो मैंने घोड़े जो बेचारे जो जानवर है, जिन इंसान तो भी पानी मुँह से मांग ले रहा है, जानवरों को पीने को पानी नहीं है. अगर 15 मिनट के अंदर अगर CO साहब ने यहाँ हमको भेंट नहीं दिए तो ये जो मैं घोड़े साथ में लेके आया उनके कैबिन के अंदर बांध दूंगा. भीडागरातील ST महामंडळाच्या वाहक व चालकांचा संप चिघळला असून संपादरम्यान एका चालकाने रोगर घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. अशोक कोकटवार असे या चालकाचे नाव असून सध्या या चालकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सरकारला आमचं एकच म्हणणं आहे की आमचं शासनात विलीनीकरण करावं. आमची सरकारला एवढीच विनंती आहे. आमचे साहेब सदावर्ते साहेब आमच्या बाजूने खूप चांगले लढत आहेत आणि आमची एकच आशा आहे की सरकारने आमची दखल घ्यावी, एवढंच आम्ही सरकारला विनंती करतो. आणि माझं एकच म्हणणं आहे सरकारला की आमदार खासदारचे पगार जेव्हा वाढतात तेव्हा समिती वगैरे कुठली नेमली जात नाही आणि ST महामंडळाचे पगार जेव्हा वाढायचे आहेत तेव्हा समिती नेमून 3 महिन्याचा अहवाल पाठवून देऊ म्हणे असं बोलतात आणि त्यांचे पगार वाढायचे म्हणले की 2 मिनिटात पगार वाढतात. हे कशामुळं? मग त्यांची जे समिती नेमते तेच आमच्या ST महामंडळाला समिती नेमवणार? 2 मिनिटात पगार वाढतात तर मग आमच्या ST महामंडळात ती समिती नेमून 2 मिनिटात आमची पगार वाढ करावा? आम्ही लगेच संप मागे घेऊ. अमोल कोकटवाड म्हणून चालक आमचे डेपोट कार्यरत होते. त्यांनी रात्री इथं पेंडॉलमध्येच विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची स्थिती आजही जिल्हा रुग्णालयात गंभीर आहे. अमोल कोकटवाड आणि त्यांचे वडील आमच्याच ST महामंडळात त्यांनी सेवा बजावली. ST साठी त्यांच्या वडिलांनी आणि त्यांनी पूर्ण आयुष्य समर्पित केलं, परंतु ST पासून त्यांना कुठलंही काही आर्थिक स्थैर्य मिळालेलं नाही. काल दिवाळीचा झालेला पगार हा अमोल कोकटवाड यांचा 6,000 होता, हा अतिशय तुटपुंजा आहे. परंतु अमोल कोकटवाडच नाही तर ST चा पगार वाढण या आशेवर असे हजारो कर्मचारी आज आहेत. जर सरकारने यावर वेळीच तोडगा नाही काढला तर ही परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. ST कर्मचाऱ्यांचं राज्य शासनात विलिनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी बेमुदत संपावर गेल्यामुळे चोपडा आगारातून बस सेवा ठप्प झाली आहे. बस नसल्याने प्रवासी खासगी वाहनाने प्रवास करीत आहेत. दिवाळी संपल्याने आपल्या आपल्या गावी जाण्यासाठी प्रवासी प्रवास करण्यासाठी खासगी वाहनात गर्दी करताना दिसत आहेत. ST बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. पण आम्हाने धुळे आम्हाने चोपडा टॅक्सी वर आम्ही सहकार्य करतोय. ST भाड्याप्रमाणे घेतोय, कोणी जास्त भाडा आकारत नाहीये आणि प्रवाशांनी असंच सहकार्य आम्हाला करत जावं. ST झालं का प्रवाशी आमच्याकडे लक्ष देत नाहीत. तर प्रवाशांना आम्ही करोनामध्ये सुद्धा आणि आता सुद्धा सहकार्य करतोय अशी भावना प्रवाशांनी ठेवावी. आम्ही सहकार्य करणार आहेत.
बुलढाण्यात एसटी कर्मचाऱ्यांनी शनिवारी मध्यरात्रीपासून कामबंद आंदोलन पुकारलं असून एसटी कर्मचाऱ्यांचा हा आगोजित संप आहे. तसेच कृती समितीतील पदाधिकाऱ्यांनीही आपले राजीनामे देऊन कामबंद आंदोलनात यावे अशी विनंती कर्मचाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांना केली आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि हा संप आमचा असा चालू राहत आहे. माननीय मुंबई हा कोर्टाने आताच जाहीर केल्याप्रमाणे किंवा निर्णय दिल्याप्रमाणे त्यांनी 5 वाजेपर्यंत राज्य शासनाला असा इशारा दिला आहे की तुमचं काय म्हणणं आहे ते थोडक्यात आम्हाला कळवा. तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू ठेवणार आहे आणि माननीय हायकोर्टाला किंवा राज्य सरकारला आमची एकच आणि कळकळीची विनंती आहे की जोपर्यंत तुम्ही आमच्या बाजूनं निर्णय देत नाही आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला तुम्ही राज्य शासनात विलीन करणार नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन, आमचा हा संप असाच आम्ही चालू करणार आहोत. आणि आमच्या ह्या ज्या कर्मचारी आंदोलन उतरलेले आहेत त्या आंदोलनकर्त्यांच्या मागे आमच्या सर्व महिला कर्मचारी ह्या त्यांच्या खांद्याला खांदा देऊन हिरिरीने पुढाकार घेणार आहोत आणि हे आंदोलन कसं यशस्वी करायचं हे सर्व आम्ही कर्मचारी योग्य तो निर्णय घेऊन महाराष्ट्र शासनाला आमच्या बाजूने निर्णय घेण्यासाठी भाग पाडणार आहोत. आमच्या सोबत जर योग्य निर्णय झाला किंवा नाही याच्या बाजूने आम्ही पुढील आंदोलनाची रूपरेषा निश्चितच आखणार आहोत. आणि आमच्या सोबत जर कधी राज्य शासनाने नेहमीप्रमाणे आम्हाला आमच्या तोंडाला पाणी पुसली आणि आम्हाला केराची टोपली दाखवली तर हे आंदोलन अजूनच चिघळणार आहोत. आणि आम्ही ह्या आंदोलनासाठी आम्ही आज एकट्याने इथं आंदोलन उभारलेलं आहे. याच्यानंतर आम्ही आमचा पूर्ण कुटुंबासहित आमच्या लेकरा बाळांसहित इथं आमचा आक्रोश आम्ही निर्माण करणार आहोत आणि राज्य शासनाला आमची पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहोत की राज्य शासना पुन्हा एकदा तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत आमची एकच प्रमुख मागणी आहे की तुम्ही आम्हाला राज्य शासनात विलीन करा आणि तीच एक प्रमुख मागणी तुम्ही मान्य करा हीच आम्हाची पुन्हा एकदा मागणी आहे. धन्यवाद. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील संघटनाविरहित आम्ही जो कर्मचाऱ्यांच्या स्वयंस्फूर्तीने संप चालू केलेला आहे त्याच्यामध्ये आज आमचा दुसरा दिवस आहे बुलढाणा आगाराचा. त्याच्यामध्ये सर्वच कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे की आमच्या एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा संप आम्ही कदापि माघार घेणार नाही. आणि आज आमच्या हाती आत्ताच कोर्टाची माहिती आलेली आहे की कोर्टाने राज्य शासनाला निर्देश दिलेले आहे की आज संध्याकाळ 5 वाजेपर्यंत राज्य सरकारने GR काढून एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काय निर्णय घेता हे हायकोर्टाला कळवावे. तोपर्यंत जोपर्यंत आम्हाला कनिष्ठ वेतन सैनिक संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर साहेब यांचा काही मॅसेज येत नाही किंवा त्यांचे कुठलेही स्टेटमेंट येत नाही की शासनाने आपल्याला कुठल्या प्रकारची काय मदत दिलेली आहे आणि राज्य शासना लुनीकरणासंदर्भात काय पावले उचलली आहेत तोपर्यंत आमच्या पूर्ण राज्यभरात हा चालू झालेला संप हा बंद करण्यात येणार नाही. कृती समितीच्या संदर्भात जो विषय तुम्ही केलेला आहे हा विषय असा आहे की कृती समितीने 27 आणि 28 तारखेला 2 दिवस उपोषण केलेलं होतं. त्या उपोषणातून यांनी ज्या कर्मचाऱ्यांचा भावनांचा आदर न करता जो निर्णय घेण्यात आलेला होता तो चुकीचा झालेला होता. त्याच्यामुळे पूर्ण कर्मचाऱ्यांच्या भावना उफाळून होऊन त्यांचा उद्रेक होऊन आज पूर्ण महाराष्ट्र राज्यभरात कर्मचारी टोटल संपावर गेलेले आहे आणि संघटनाविरहित संपावर गेलेला आहे. त्यांचं कृती समितीला आम्हाला या माध्यमातून तुमच्या माध्यमातून असा संदेश द्यायचा आहे की जर तुम्हाला कर्मचाऱ्यांच्या सोबत यायचं असेल तर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या संघटनेचे राजीनामे देऊन आमच्या उपोषण मंडपात सामील व्हायचं आहे. तोपर्यंत त्यांनी राजीनामे जोपर्यंत देत नाही त्यापर्यंत तोपर्यंत त्यांनी आमच्यासोबत यायचं नाही. आमचा जो संप चालू झालेला आहे आज दुसरा दिवस आहे बुलढाणा आगाराचा. याच्यामध्ये कुठलीही संघटना नाही आहे, पूर्ण संघटनाविरहित संप आहे आणि कर्मचाऱ्यांच्या स्वयंस्फूर्तीने संप झालेला आहे. औरंगाबाद शहरातील विभागीय कार्यालय येथील बस डेपो परिसरात एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी एकत्रितपणे संप पुकारला असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संप मागे न घेण्याचा निर्णय कर्मचारी संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे. शहरातील तापडिया नाट्यगृह इथे प्रशासनाच्या वतीने महिला सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले असून यासाठी पालकमंत्री डॉ. सुभाष देसाई, राज्यमंत्री अब्दुल सत्तार व विविध विभागाचे शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. महिला सरपंच परिषद आपल्या इथं होत आहे. सरपंच परिषदा होत असतात परंतु स्पेसिफिक महिलांची परिषद संभाजीनगरात पहिल्यांदा जिल्हा परिषद व त्यांचे सर्व पदाधिकारी यांच्या पुढाकाराने होते. मला असं वाटतं महिला नव्याने मोठ्या संख्येने राजकारणात येत आहेत, समाजकारणात येत आहेत आणि गावाचा गाडासुद्धा अतिशय प्रभावीपणे ओढतात. परंतु हे ओढत असताना थोडंसं सूत्रबद्ध नियम, कायदे, अनुभव
या सगळ्या गोष्टीची आवश्यकता असते. मला वाटतं अशा प्रकारच्या शिबिरातून काही अनुभवी लोक मार्गदर्शन करणार, काही कायदेतज्ञ मार्गदर्शन करणार, काही शासनातले काही प्रशासनातले लोक मार्गदर्शन करणार, आणि याच्यामुळे निश्चित महिलांना एक काम करण्याला चांगली दिशा मिळू शकते, आणि त्या हेतूनं महिला सक्षमतेनं सगळं काम स्वतःच्या ताकदीवर सांभाळलं पाहिजे. नुसतं सांभाळलं नाही पाहिजे तर गावाचा विकाससुद्धा मोठ्या गतीने केला पाहिजे, या हेतून या परिषदेचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे. बीड शहरातील प्रलंबित प्रश्नांसाठी एमआयएमच्या वतीने आक्रमक होत मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली आहे. अतिवृष्टी झाल्याने बीड शहराला पाणी पुरवठा करणारे धरण तुडुंब भरले असताना देखील शहरातील नागरिकांना 10 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय. हा पाणी पुरवठा 5 दिवसात करण्यात यावा आणि अशा बऱ्याच मागणींसाठी हे आंदोलन करण्यात आले. साहेब, एक प्रतिकात्मक आम्ही आंदोलन केलं की एक म्हण आहे, बैल भैंस की अगर सामने बीन भी बजाई तो सुनती नाही आहे, तो तसं नगरपालिकेचं झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही एक रेडा या ठिकाणी आणलेला आहे आणि त्या रेड्याच्या समोर आम्ही पुंगी वाजवली. तो काही हलत डुलत नव्हता, तो काही करतच नव्हता, त्याच पद्धतीचं काम नगरपालिकेचं झालेलं आहे. ते झोपायचं ढोंग करतायत, त्यांना जागं करण्यासाठी आम्ही हे अनोखं आंदोलन. पुढची भूमिका आत्ताच मी तुम्हाला सांगितली, आम्ही लोकशाहीच्या मार्गानं शांततेच्या मार्गानं हे आंदोलन केलेलं आहे, आणि जर आमचं त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 1 महिन्यामध्ये त्यांनी जर आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही निश्चितच आता गांधीगिरीचं आंदोलन केलं. येणाऱ्या काळात आम्ही टिळकांच्या मार्गाने सुद्धा या ठिकाणी म्हणजे घेराव घालण्याचं तीव्र आंदोलन किंवा त्यांना काम न करू देण्याचं, इथं आम्ही काम करू देणार नाही. आम्ही त्या ठिकाणी ठिया आंदोलन आतमध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये करू, आम्ही त्या ठिकाणी झोपा आंदोलन करू, एक नवीन आंदोलन पुढे या ठिकाणी. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा वीकेबी न्यूज. नमस्कार.